उटखेडे तालुका रावेर. उटखेडे रावेर खिरोदा रस्त्यावरील महत्वाचं गाव. श्रम संस्कृती जोपासत आपल्या शेतीशिवारासह निसर्गाचा समतोल राखणारं हे गाव. उटखेडा नावातच खेडं असलं तरी नागरीकरणाचे वेध घेण्यासाठी प्रत्येक पातळीवर स्वतःचा शोध घेत आपल्या आणि पडणाऱ्या प्रश्नांवर स्वतःचं उत्तर शोधणारं हे गाव आहे उटखेडा. पारंपरिकतेसोबत पुरोगामी विचारधारासोबत घेऊन कृषी, शिक्षण, रोजगार ह्या त्रिसूत्रीत रमणारे इथले उटखेडेकर ग्रामस्थ तंटामुक्त जीवनशैलीचा अंगीकार करून बदलाचा स्वीकार करतायत आणि हेच या गावाचं चित्र आहे. उटखेड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिरीषदादा चौधरी यांनी जनसेवेचा ध्यास घेऊन महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गावांतर्गत रस्ते, गावाला जोडणारे शिवार रस्ते, जोड रस्ते यासोबत शिवार रस्त्यांच्या बाबत पुढाकार घेऊन भरीव निधी प्राप्त करून दिला. काँक्रिटीकरण, डांबरीकरणासह शाळांना संगणक संच आदी अनेकविध कामांना सुयोग्य योजनांमध्ये समाविष्ट करून पूरक पावलं उचलली. जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात प्रारंभी बस स्टँडपासून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामासाठी मूलभूत गरजा योजनेतून 3 लाख रुपये निधी मिळवून ग्रामस्थांची सोय केली. विवरा ते उटखेडा शिवरस्त्यासाठी 5 लाख रुपये निधी प्राप्त करून दिला. यासोबतच उटखेडा ते पारसनाला या रस्त्यासाठी स्वतंत्र 5 लाख रुपये निधीची तरतूद करून गावाच्या पंचक्रोशीतील शिवार रस्ते पूर्णत्वास नेले. शिरीषदादांनी ग्रामस्थांच्या सोयीसुविधांचा विचार करून विविध विकास कामं राबवली. मूलभूत गरजा योजनेअंतर्गत त्यांनी 2014 आणि 2015 स्मशानभूमीला जोडणाऱ्या रस्त्याच्या खडीकरणासाठी 3 लाख रुपयांचा निधी मिळवला. येथील सरस्वती विद्या मंदिराला संगणक संच दिले. शिरीषदादांच्या विकास कामांमुळे उटखेडा गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज समाधान दिसतंय. आमच्या इथं काँक्रिटीकरण व दलित वस्ती इथं काँक्रिटीकरण, जिल्हा परिषद शाळा यांना संगणक व सरस्वती विद्या मंदिर उटखेडा इथं पण संगणक व रावेर भाटखेडा जाताना आम्हाला जे प्रॉब्लेम आले होते ते पुलाची दादांनीही केली आहे. ते पूल पूर्ण कामं त्यांच्या याच्यात झालेलं आहे. 2009 ते 2014 त्यांना आम्ही आभार मानतो. महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्रामविकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवायज्ञ आरंभलाय. शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळेच जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय. विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्रामस्वराज्याकडे नेतोय हेच खरं. विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती, राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत, सत्तेच्या नाही, हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून येत आहे. 2009 ते 2014 या काळात मी केलेल्या कामांमुळे गावोगावी लोकांचा मला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि मीही त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करीत आहे. जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसेवेचं व्रत सर्वाधी निसर्ग स्रोतातून अडवल पाणी हिरव शिवार झाली आबादानी मुखी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी. जनसेवक जनसेवक जनसेवक, जनसेवक.